श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहेत तुलसी विवाह आणि त्याचबरोबर उद्या आहे शिवप्रदोष शिवप्रदोष जो असतो तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहेत किंवा आपल्या घरामध्ये जर आपल्याला भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर शिवप्रदोषचं व्रत नक्की आवर्जून करावं याने आपल्या जीवनातील सर्व त्रासातून आपली सुटका होते कार्तिकी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तुळशीचा विवाह असतो म्हणजे तुळशीचे लग्न चालू होतात आता तुळशीचे जे लग्न आहे तर ते शुक्रवारपासनं म्हणजे उद्यापासनं तर सोमवारपर्यंत असणार आहे जर तुम्ही सो तुळशीचे लग्न करत असाल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही उद्यापासनं सोमवारपर्यंत तुम्ही तुळशीचा विवाह हा करू शकता आता आपल्याला बघायचं आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी शिवमंदिरात अशी कोणती एक वस्तू आहे जी दान करायची आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही अडचणी आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होईल त्याचबरोबर मुलांचा मुला तर लहान असेल बघा स्वभाव जो असतो तर तो कधी हट्टी असतो हो कधी चिडचिडा असतो कधी तापट असतो आणि लहान मुलं शक्यतो करून मोठ्या माणसांचा ऐकत नसतात तर त्याचे जे परिणाम त्यांच्या स्वभावावरती होत आहे तर ते दूर व्हावेत त्याचबरोबर मोठ्या मुलं असतील तर नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत तर नोकरीतील त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरावेत मुलींचे प्रयत्न यशस्वी ठरावे त्याचबरोबर अभ्यासामध्ये त्यांना एखादी परीक्षा ते देत असतील तर त्या परीक्षेमध्ये त्यांना यशाची प्राप्ती व्हावी तर त्यासाठी त्याचबरोबर मुलांना लागलेली जी काही नजरदोष आहे तर ते दोष दूर करण्यासाठी मी तुम्हाला आज शिवमहापुराण मधील हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे मी आज जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी तुम्हाला टाईम असेल तर संध्याकाळी शक्यतो करून करायचा आहे कारण बघा शिव महापुराणमध्ये सांगितलेलं आहे प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ कधी असतो तर संध्याकाळी चार नंतर ते सात वाजेपर्यंत प्रदोष काळ असतो तर या संध्याकाळी चार ते सातच्या दरम्यान तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता जर तुम्ही म्हणाता या मला संध्याकाळी टाईम नाही आहे तर मग तुम्ही सकाळी जाऊ शकता मंदिरामध्ये आणि तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला जर आता उद्या टाईमच नाही आहे तर तुम्ही तुलसीचे विवाह आता सोमवारपर्यंत आहे तर तुम्ही सोमवारपर्यंत कधीही हा उपाय जरी केला तरीही चालेल काहीच हरकत नाही आता मंदिरामध्ये जाऊन प्रथम आपल्याला काय उपाय करायचा आहे ते आपण बघूया आता तुम्हाला सांगितलं आपल्याला मुलांसाठी कशासाठी हा उपाय करायचा अगदी एक महिन्याचं बाळ असेल तर त्याच्यापासनं तर ते कितीही मोठा तुमचा मुलगा असू द्या त्याच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता काय उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक रुद्राक्ष लागणार आहे रुद्राक्ष जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही तुम्हाला तो घ्यायचा आहे आता नसेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जे पूजेचं साहित्य मिळतं बघा तर त्या ठिकाणी रुद्राक्ष मिळून जातात तर तुम्ही तिथून रुद्राक्ष एक घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे हे प्रथम जाणून घेऊया आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे थोडंसं पाणी भरून घेऊन जायचं आहे अगोदर शिव मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला जो एक रुद्राक्ष आहे।, आहे तर तो आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पाण्याने भगवान शिवशंकरावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे पाणी आहे तर ते आपल्याला थोडंसं झेलून आपल्या घरी आणायचं आहे आता मंदिरामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर मंदिरामध्ये आपल्याला तीन मूठ तुमच्या एका मुठीमध्ये तीन मूठ तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तीन मूठ तांदूळ त्यानंतर हे जे तीन मूठ तांदूळ आहे ते तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये वगैरे घेऊ शकता तीन मूठ बरोबर तांदूळ घ्यायचे आहे किंवा तीन ओंजळ जरी तांदूळ घेतले तरीही चालेल तर हे तीन ओंजळ तांदूळ आणि त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा ती नोंज तांदूळ किंवा यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी शिव मंदिरामध्ये दान करायचे आहे किंवा तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे दक्षिणा तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एक साठ रुपये तुमच्या पद्धतीने तुम्ही दान करू शकता आणि जे हे रुद्राक्षेचं पाणी आपण शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे तुमचा मुलाचा स्वभाव किती हट्टी असू द्या कितीही चिडचिडे असू द्या कितीही टापट असू द्या मुलांच्या जर बुद्धीमध्ये विकास होत नसेल तर हा जो उपाय आहे रुद्राक्षाचा पाण्याने अभिषेक करायचा आणि परत पाणी घरी घेऊन यायचं आणि ते पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं हा उपाय तुम्ही प्रत्येक सोमवारी करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल आता रुद्राक्ष जर भेटला नाही तर मग फक्त साध्या पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल आणि फक्त ते पाणी घरी घेऊन यायचं आणि मुलांना प्यायला द्यायचं तर तुम्हाला आता समजलेलेच असेल की आपल्याला शिवमंदिरामध्ये काय दान करायचं आहे तर तीन ओंजळ तांदूळ आणि यथाशक्ती दक्षिणा आपल्याला शिवमंदिरामध्ये दान करायचे आहे भगवान शिवशंकरांना तांदूळ हे अतिशय प्रिय आहे तांदळाची खीर असेल तांदळाचे जे काही पदार्थ असतात तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे पण लक्षात ठेवा तांदूळ दान करत असताना ते तुटलेले फुटलेले किडलेले तांदूळ अजिबात दान करायचे नाही जे अखंड तांदूळ असतात तर ते दान तांदूळ आपल्याला दान करायचे ही पण गोष्ट लक्षात ठेवा कारण काय होतं तुम्हाला माहिती आहे आपण एक तांदळाचा फुटका दाणा सुद्धा आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करत नसतो तर याचे सुद्धा मागे काही शास्त्र असतात काही विधान असतात तर त्यामुळे आपण या गोष्टी टाळत असतो तर तुम्ही फक्तच एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला जे तांदूळ तुम्ही दान करणार आहात तर ते तीन मोठ तांदूळ पण ते तुटलेले फुटलेले नसावेत अखंड तांदूळ तुम्हाला दान करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तिथे बसायचे तुम्हाला तिथे भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते, ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर हा उपाय तुम्ही नक्की नक्की आवर्जून करा अतिशय प्रभावी असा हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी त्यांच्या अभ्यासातली प्रगती असू द्या नोकरीतली प्रगती असू द्या इतर कोणत्याही क्षेत्रातली प्रगती असू द्या तर त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती आवर्जून होईल उद्या टाईम नसेल तर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे सोमवारपर्यंत किंवा कार्तिक महिन्यात संपेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर हा उपाय तुम्ही नक्की करा नक्की फायदा होईल चाललेली सेवाई महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ